दूध उत्पादकांच्या मागण्यांकडे राज्य सरकार हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असून दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य न झाल्यास जिल्ह्यात दुधांचे टँकर फिरू देणार नाही असा इशारा माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी दिलाय. दूध उत्पादक आणि शेतकऱ्यांवरती त्यांच्या प्रश्नांवरती सरकार गंभीर नसल्याचं देखील ते म्हणालेत. आणि राज्य सरकारला मी विनंती केली होती की दुधाला दर लिटरला राज्य सरकारनं 10 रुपये शेतकऱ्यांच्या थेट खात्यात द्यावे. दुधापासून जी भुकटी तयार होती या भुकटीला एका किलोला 50 रुपयाचं थेट अनुदान द्यावं अशा प्रकारची मागणी केली होती. सरकारनं ही मागणी मान्य केली नाही. बैठका मिटिंगा झाल्या आणि एरंडाचं कुराळ काहीच हातात लागलं नाही. राजा उदार झाला ना हाती भोपळा दिला या सरकारनं आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलेलं आहे आणि म्हणून राज्यभरातले दूध उत्पादक आज रस्त्यावर उतरले होते. सरकारला थोडीही जनाची नाही मनाची लाज असेल तर शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशा प्रकारची मागणी घेऊन आम्ही हे आंदोलन केलं. सरकारनं आता तरी जाग होऊन शेतकऱ्यांच्या बाजूनं भूमिका घ्यावी अशा प्रकारची विनंती आम्ही सरकारला केली होती. सरकारनं मान्य केली नाही. आता तरी सरकार डोळे उघडून पाहिलं आणि शेतकऱ्यांना न्याय देईल असं वाटतं.